नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. बारामतीमध्ये रामोशी समाजाच्या वतीने बारामतीत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा कसब चौकातून सुरू होऊन अहिल्यादेवी चौका मार्ग तहसील कार्यालयावर पोहोचला. या मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. बारामती जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने बारामती तालुका रामोशी समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने SC ST ऍक्ट 1950 2 प्रमाणे बेरड रामोशी तत्सम जमातील इतर राज्यात घटनात्मक अधिकार प्राप्त आहेत. SC ST सुधारित कायदा 1976 प्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये SC ST यादीमध्ये 10 नंबरचा बेडर ही जात आहे. ST यादीतील 3 नंबरच्या या बेडर 8 नंबरला भिल्ल, 35 नंबरला नायका या जातींचा समावेश आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने एरड रामोशी समावेश नाही आणि 10 राज्यात SC ST यादीमध्ये आहेत, मग महाराष्ट्रात का नाही? आजही बेरेड नायक, बेरेड रामोशी यांच्या जातीचे रोटीबेटी व्यवहार होत आहे. त्याचबरोबर जमातीचे दैवत, सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा ह्या सारख्याच आहेत. गुन्हेगार जमाती कायद्यानुसार ट्रिब्युनलच्या सवलती आरक्षण का नाही? उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय अभ्यास का नाही? उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालय अभ्यास मानसशास्त्र विचारवंत नामवंश शास्त्रज्ञांनी बेडर बेरड नायका एकाच आहेत असे सांगितले. बापट आयोगानुसार सवलती द्या या अनेक मागण्यांसाठी रामोशी समाजाच्या वतीने बारामतीत मोर्चा काढण्यात आला. बारामतीहून प्रतिनिधी अक्षय थोरात, कॅमेरामॅन गणेश गव्हाणे. आज या ठिकाणी रामोशी बांधव 25-30 हजार संख्येने उपस्थित आहे. आमचे सर्व या रामोशी बांधवांच्या तर्फे आमची एक प्रमुख मागणी आहे की रामोशी समाजाला एसटी प्रवर्गामध्ये दाखल करावे. ही आमची एक प्रमुख मागणी आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आमच्या मागणी राज्य सरकारने मान्य नाही केली तर एका महिन्यानंतर आम्ही विधानभवनावरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.